तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजपचा पैलवान निवडून आलाय. भाजपा खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटलांचा अर्ज मागे घेतल्याने त्यांची निवड झाली. दरम्यान कुस्तीगीर परिषदेत भ्रष्टाचार झाला, पवारांचं लक्ष नव्हतं. भाजप खासदार रामदास तडस यांनी हे गंभीर आरोप केले. निवडणुकीत काय झालं, कोणी अर्ज मागे घेतले, आता निवड जवळपास अविरोध झालेली आहे, तुम्ही अध्यक्ष म्हणून? या ठिकाणी अर्जुन आव्हाड काका पवार ज्यांनी अनेक पलानाला आश्रय दिला, अनेक पलान तयार केले, अनेक पलान नोकऱ्या लावून सुद्धा दिले आहे. यांचा अर्ज होता, त्यांनी मोठ्या मनाने आपला अर्ज मागे घेतला. धवलसिंग मोहिते पाटील ज्यांचं अस्तित्व फार मोठं आहे आणि सातत्याने आमच्यासोबत गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे, त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून अर्ज मागे घेतला. आणि सर्वांनी जे काही 2-3 अर्ज असे होते, त्यांनी सर्वांनी उपाध्यक्षासाठी एक अर्ज मागे घेतला आणि पूर्ण निवडणूक अविरोध होत आहे. शरद पवार अध्यक्ष, आता तुम्ही शरद पवारनं आतापर्यंत सहकार्यच केलं, पण त्याचं लक्ष नव्हतं. म्हणजे विशेष म्हणजे बाळासाहेब लांडगे जे भ्रष्टाचार करत होते त्याच्यावर लक्ष नव्हतं, आणि त्यांच्याकडं आम्ही सुद्धा 10 कंप्लेंट केली, पण त्याचं नाईलाजानं बाळासाहेबाला फोन करून सुद्धा त्यांनी विचार म्हणजे उचलला नाही. आणि त्यानंतर त्यांनी सांगला की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, आणि त्या आम्ही निर्णय घेतला. कॅमेरामॅन सचिन सॅमसन, गजानन माटे, TVN मराठी, नागपूर.